त्या लोकांना आपण सामूहिक किंवा व्यक्तिगत वन हक्क दिलेले नाहीत आणि त्याच्यामुळे माझ्या हातातच जे आहे माननीय उच्च न्यायालयाने हे सांगितलं की अरे तुम्ही चुकीचं करताय, तुम्ही जर त्या लोकांना राईटच दिले नाही, ते अधिकारच दिले नाहीये, तर तुम्ही तिथे क्रिटिकल वाईल्डलाईफ कसं करता? आणि मग माननीय सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र शासनाला सूचना केली की पहिले त्यांना त्यांचे अधिकार द्या, त्यांना त्यांचे वैयक्तिक सामूहिक वन हक्क द्या, त्या हक्क दिल्यानंतर जर काही तिथे संघर्ष झाला तर राज्य शासनाने शास्त्रीय आणि वस्तुनिष्ठ कसोटीवर अभ्यास करा आणि त्या अभ्यास करून मग आपल्याला अशा प्रकारचं करता येईल. माननीय आदरणीय मॅडम, आपण तज्ञ समितीचे सदस्य आहात, मी आपल्याला सांगतो की माननीय उच्च कोर्टाच्या आदेशानुसार 10 जानेवारी 2020 ला हा शासन निर्णय आला, आदिवासी विकास विभागाने काढला, त्याच्यात त्यांनी यांना टाइम टेबल दिलं की अभयारण्य क्षेत्रातल्या गावाला 3 महिन्याचा कालावधी दिला की अभयारण्य क्षेत्रातल्या सगळ्या गावांना सामूहिक आणि व्यक्तिगत वन हक्क प्रदान करा आणि मग त्याच्यानंतर काही अडचण येत असेल तर ते बघा. माननीय महोदय, मी आपल्याला बिलकुल याचा काही दोष देत नाहीये, हा शासन प्रक्रिया देतो, आपण तज्ञ समितीचे सदस्य आहेत, सन्मान्य आहात, पण मी आपल्या निदर्शन सांगतोय 10 जानेवारी 2020 ला महाराष्ट्र शासनाच्या आलेल्या निर्णयाची अंमलबजावणी ना इथल्या वन विभागाने केली, ना इथल्या फॉरेस्ट डिपार्टमेंटने केली. क्रिटिकल वाईल्ड लाईफची जेवढ्या जलद गतीने अंमलबजावणी करण्यासाठी तुम्ही नाही वन विभाग आज केंद्रापासून, मी माफ करा, मी आज टेक्निकली गोष्टीत बोलत नाहीये, थोडा साहेब याचा अर्थ केंद्राच्या सूचनांपासून राज्याच्या सूचनांपर्यंत अभ्यास नाहीये असं कुणी समजू नका. तांत्रिक भाषेत जर बोलायचं झालं तर थोडंफार आम्ही बी शिकलोय आणि ती भाषा मलाही बोलता येते. मला माफ करा, आपण ज्या विद्यापीठाचं प्रतिनिधित्व करतात त्याच विद्यापीठाचा मी पीएचडी झालेला स्टुडंट आहे, मी कायद्याची भाषा बोलत नाहीये. मी फक्त एवढंच आपल्याला सांगतोय, जर केंद्रीय वन विभाग, राज्याचं वन विभाग एवढं जर इथे जरा याच्यासाठी ताकद लावतंय तर 2020 ला आलेला हा शासन निर्णय आणि 2006 ला आलेला वन हक्क कायदा याच्या अंमलबजावणीसाठी जरा जर प्रयत्न केले असते तर आम्ही साहेब तुम्हाला फार आनंद व्यक्त केला असतो. त्याच्यासाठी अधिकार द्या. तुमचा डिपार्टमेंट सांगत होतो, मी मुद्द्याला डायव्हर्ट करत नाहीये, अभयारण्य क्षेत्रात एकेकाळी तुमचा डिपार्टमेंट आम्हाला सामूहिक वन हक्क देत नव्हतं. मॅडम हे लोक आम्हाला म्हणायचे, यांच्या पंचायत समितीत एक बैठक झाली आणि यांचे अधिकारी आम्हाला म्हटले की वन हक्क कायद्यामध्ये अभयारण्य तुम्ही जेव्हा नव्हते अभयारण्य क्षेत्रातल्या गावांना सामूहिक वन हक्कच देता येत नाही, हे यांचं स्टेटमेंट एका वेळेस होत. माझी गवारी साहेबांनी जी सूचना केली आजही त्याचे नाही थांबा, आता बदलले असं त्या सूचनेला माझंही अनुमोदन आहे आणि माझं म्हणणं नुसतं आमचंच अनुमोदन नाही, तुमचंही अनुमोदन आहे. आपण सगळे मिळून असं करूया, तुम्ही आम्ही वेगळे नाहीये, आपण सगळे मिळून असं करूया की या अभयारण्य क्षेत्रातल्या गावांना पहिले सामूहिक आणि व्यक्तिगत वन हक्क होऊ द्या आणि जर काही अशा प्रकारचा झाला तर त्याचा अभ्यास करून पुढचा करूया. मला वाटतं या मताशी आपण त्यांनी मांडलेल्या सभापतींनी मांडलेल्या मुद्द्याशी आपण सगळेजण सहमत होतो. फक्त असा निर्णय जो होईल ना राजू, फक्त असा जो निर्णय होईल, असा जो मुद्दा होईल, असा जो निर्णय आज होईल ते कागदावर येऊ द्या. आजच्या बैठकीच्या मिनिट म्हणून येऊ द्या. आम्ही सगळे उपस्थित राहिलो, आमच्या सगळ्यांना प्रत देऊ नका, आमच्या गावांना, आमच्या नेत्यांना, आमदारांना एक एक प्रत द्या. आजच्या बैठकीच्या रिसर्व ऑफिशियल मिनिट होऊ द्या. त्याच्यानंतर ही आपल्याला ही रिपोर्टची प्रोसेस करायची आहे. आम्हाला असं वाटतं की साहेब आपल्याला तुम्ही आम्हाला इथे अधिकारच दिले नाहीत. वन अधिकार दिल्यानंतरची ही प्रक्रिया आहे की त्याच्या कायद्यात स्पष्ट म्हटलेला आहे साहेब, कायद्यात स्पष्ट म्हटलेलं आहे की या कायद्याची अंमलबजावणी झाल्यानंतर लोकांना हक्क अधिकार दिल्यानंतर त्याच्यामध्ये जर त्यांचा लोकांचा आणि प्राण्यांचा कुठे जर संघर्ष झाला तर त्याच्यानंतर ही प्रक्रिया आपल्याला करायची आहे. पण हे अजून तुम्ही आम्हाला अधिकारच दिले नाही मॅडम, अधिकार नाही, दावे सगळ्या गावचे प्रलंबित आहेत आणि तुम्ही ही मीटिंग हे करताय. पण याच्यामध्ये जे दावे प्रलंबित आहे ते क्षेत्र आपण वळवणार असं नाही. ऐकून लक्षात घ्या, पहिल्यांदा दावे त्या ठिकाणी पूर्ण झाले आहेत मान्य सगळ्यांना, त्या ठिकाणी दावे पहिल्यांदा मी हे व्यक्त करतो की सभापती संजय गवारी साहेब जे बोलतात त्याला 100% पाठिंबा आहे, हीच भूमिका आहे पहिला. दुसरा मुद्दा फक्त आदरणीय सगळी तज्ञ कमिटी आणि थोडा मुद्दा, आपण मला गाईडलाईनचं सांगताय, आपण नियमानुसार सांगताय, तुमची गाईडलाईन काढा आता तुम्ही मला दिलेली आणि 2006 चा ऍक्ट काढा,
ह्या दोन्ही याच्यात एक मुद्दा म्हटलेला आहे की ज्या ठिकाणी व्यक्तिगत वन हक्क प्रदान करेल, ज्या ठिकाणी सामूहिक वन हक्क प्रदान करेल, ते प्रदान केल्यानंतर तिथल्या लोकांचा वन्य प्राण्यांचा काही संघर्ष झाला, काही 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 घटना घडल्या, त्या घटना झाल्यानंतर त्याचा काही शास्त्रीय आणि वस्तुनिष्ठ अभ्यास झालाय आणि त्या अभ्यासातून हे दिसतंय की इथल्या लोकांना सामूहिक वन हक्क दिल्यामुळे, व्यक्तिगत वन हक्क दिल्यामुळे जंगलामध्ये काही इंटरफेअर होतोय, काही वन्य प्राण्यांना त्रास होतोय आणि मग आपल्याला असा काही त्यांच्या निकषावर अभ्यास झालाय, मग राज्य शासन ही तज्ञ कमिटी नेमू शकते. आमचं तज्ञ समितीला ही आग्रहाची आणि नम्र विनंती आहे की आम्हाला 2006 ऍक्ट झालाय, 2008 नियम आले, त्याच्या सुधारणा 2012 आल्या, 2006 पासून आज 2022 पर्यंत आम्हाला व्यक्तिगतही वन हक्क दिले नाहीत आणि सामूहिक वन हक्क दिले नाहीत आणि तुम्ही ही क्रिटिकल डायरेक्ट पाचव्या मजल्यावर उडी मारताय, आम्ही कसं करायचं? आम्ही तज्ञ समितीला अजून एक मुद्दा अधोरेखित करतोय आणि तो मुद्दा हा आहे, तो तज्ञ समितीने विश्वासात घ्यावा. आमचं म्हणणं आहे की एकतर ही प्रक्रिया चुकीची आहे, गवारी साहेब म्हटले तसं, जर अधिकारच नाहीये तर पुढच्या पाचव्या मजल्यावर तुम्ही आम्हाला नेताच कशाला, पहिली ती प्रक्रिया करू, जर काही संघर्ष झाला त्याचा शास्त्रीय अभ्यास झाला तर आपण ते बघू. आणि म्हणून ही प्रक्रिया आमची, आम्हाला विनंती आहे की आमचे हक्क जे आम्हाला कायद्याने दिलेत ते आम्हाला मिळाले पाहिजेत, त्याच्यानंतर जर काही संघर्ष झाला तर आपण बघू. दुसरा फक्त एक, वन्य प्राण्यांची संख्या चांगली आहे, इथलं झाडं चांगली आहेत, याचं श्रेय जर खरं कुणाला द्यायचं असेल तर इथल्या स्थानिक आदिवासीला दिलं पाहिजे. याचं कारण असं आहे की इथलं जंगल हे तुमच्यासाठी, तुमच्यासाठी म्हणजे मी तज्ञ समितीला म्हणत नाहीये, परंतु साधारणपणाने वेगवेगळ्या लोकांना जंगल त्यांना एक वेगळं वाटतं, निसर्गाचं ठिकाण वाटतं. इथलं जंगल आमच्या जगण्याचा श्वास आहे, इथलं जंगल आमचं दैवत आहे, इथलं जंगल आमची संस्कृती आहे आणि इथलं जंगल आमच्या जगण्याचा भाग आहे. आमचं देव, आमची संस्कृती, आमच्या चालीरीती, आमच्या परंपरा ह्या सगळ्या जंगलाशी एकमेकाला परस्पर पूरक येते. आणि म्हणून थोडा साहेब तुम्ही जे प्रामाणिक विधान केलं की इथलं जंगल चांगलं आहे ते इथला जिथं आदिवासी आहे तिथं जंगल टिकणार. आणि म्हणून आमची आपल्याला विनंती आहे, आपण कायद्याच्या चौकटीच्या बाहेर कुणी जायला नको, आम्हाला आमचे सामूहिक व्यक्तिगत वन हक्क होऊ द्या. त्याच्यानंतर गवारी साहेब म्हटले तसं, जर काही वाद विवाद वन्य प्राणी आणि काही झालं, त्याचा काही शास्त्रीय अभ्यास झाला, तर अशा प्रकारची कमिटी येऊ द्या, त्याच्यानंतर आपण त्यावेळेस बघू, पण आता तरी आमचे वन हक्क प्रलंबित आहे, हेच मला सांग. धन्यवाद. अभयारण्याचे जे गट नंबर आहे त्याच्यानुसार क्रमांक 1 आणि क्रमांक 2 हे जे दोन भाग आपल्या अभयारण्याचे आहेत, तिथे काय काय बदल आहेत, काय फरक आहेत, कारण गट 1 आणि गट 2 मधली परिस्थिती पण काही प्रमाणामध्ये वेगवेगळी आहे, किंवा तुम्हाला माहिती आहे खालून वर चढून येण्याचे मार्ग पण खूप आहेत आणि त्याचे पण काही प्रश्न आहेत की आदिवासाला धोका त्यातनं होतो का, पावसाळ्यात मुंबईकडनं फारच लोक येतात का वरती, काय नक्की आहे याची, नक्की कुठल्या ऋतूमध्ये काय घडतं, काय आहे याचा एक ज्याला म्हणता येईल अभ्यासाची सुरुवात आम्ही केली तज्ञ समितीमध्ये. तेव्हा मागे झेडे साहेब मधनं भटनागर साहेब होते आणि मी होते, त्यावेळेला बोटॅनिकल सर्वे मधले साहेब आलेले नव्हते, येऊ शकलेल्या नव्हत्या जयंती मॅडम, पण एक 1.5 दिवस आम्ही इथे पूर्ण काम केलं. त्याआधी पुण्यालाही बसून जुने अहवाल काढून त्याचा अभ्यास केला गेला होता आणि तेव्हाचा आमचा अहवाल असा होता की लोकांना भेटल्याशिवाय वैयक्तिक आणि सामूहिक दाव्यांची पडताळणी आम्ही केल्याशिवाय आम्ही याच्यावर पुढे काही तयार करू शकत नाही. त्यानंतर करोना लागला, त्यामुळे ते काहीच झालं नाही. आता करोना नंतर परत आम्ही आलोय, त्यामुळे पुन्हा एकदा गेल्या वेळच्या तेव्हा फटांगरे साहेब पण होते, वाकुरे साहेब पण होते आमच्यासोबत, सगळ्या कानाकोपऱ्यात आम्हाला घेऊन गेलेले होते. मी ही पण त्यांना आग्रहाची विनंती केली होती की कोकण भागामध्ये खाली जे काही वैयक्तिक दावे आहेत त्या पण लोकांना भेटायचंय मला, कारण समाजशास्त्रज्ञ म्हणून माझी जर नेमणूक केली असते तर माझं पहिलं काम आहे की लोकांना भेटल्याशिवाय मी सही करणार नाही, आणि हीच भूमिका तेव्हाही घेतली होती, हीच भूमिका आजही आहे. त्यामुळे माननीय सदस्य जे आता बोलले आणि बाकी आपले जे सदस्य सांगतायत त्याच्याविषयी इथे असलेले साहेब काय किंवा तज्ज्ञ समिती काय, मला वाटत नाही की आपण काही विरोधी पार्टीमध्ये बसलेलो आहोत, त्यामुळे मुळामध्ये आपण हे शांतपणे संवाद चालू करूया. तुम्हाला मी प्रामाणिकपणे सांगते की गेल्या इतक्या वर्षांच्या माझ्या सर्व्हिसमध्ये मी आता मॅडमना 3-4 सांगत होते
की माझ्या अंगावर काटा येतोय की भारतातली लोकशाही शिल्लक आहे. ती फॉरेस्ट ऑफिसनी इमानदारीत निरोप दिले आणि उत्साहाने आणि इमानदारीत सर्व गावकरी इथे आलेले खूप दुरून दुरून पावसा पाण्याचं आपण आलेलो आहोत आणि आपण आपली मतं मांडतोय. आपल्यात वादविवाद व्हायला काहीच हरकत नाही, त्या तोच लोकशाहीचा आत्मा आहे. आणि काम तज्ञ समितीला जे दिलेलं आहे, तुम्ही म्हणताय की काय झालं पाचव्या मजल्यावर एकदम का गेलात इथे कार्यकर्ते म्हणताय, माझं म्हणणं आहे बरं झालं सगळे एकत्र आलो, त्यामुळे ही एकत्रित घमासान चर्चा होतीये जी एरवी फक्त ग्रामपंचायतीत एकेकाच गेलो असतो तर आपण पण एकमेकांना भेटणार नव्हतो आणि इतक्या मोठ्या प्रमाणात हे कन्सल्टेशन झालं नसतं. त्यामुळे हे वारा केलंय असंही मला वाटत नाही. जोरदारपणे आपली मागणी, आपला आवाज आज पुढे आलाय. आम्ही नोट्स काढतोय, जे नोंदवून घेतोय की आज काय भावना आणि काय मागण्या व्यक्त केल्या गेल्या आहेत आणि त्यानुसारच पुढची कारवाई स्टेप्स ज्या सांगितल्या आहेत गाईडलाईन्समध्ये त्यानुसार केली जाईल. आणि हायकोर्ट कमिटी आहे 18 साईड, म्हणजे मी आली आहे ती त्याचा भाग म्हणून आधीच्या कमिट्यांशी माझा नाही. आणि ते प्रोसेस प्रमाणे आपल्या इथं काय झालंय, कमिटीने काय अभ्यास केला, त्यांचा काय अहवाल आलेला आहे ते थोडस लोकांना समजला तर म्हणजे लोकांना त्याच्यात कळलं की बाबा खरंच त्याच्यात काय अभ्यास झाला का. मग नंतर आम्ही त्याच्यावरती बोलतो प्रत्येक पॉईंट टू पॉईंट काय जे विषय असतील ते, तर तो कृपया जो काय अभ्यास झालेला असेल की कमिटीने या दिवसात या ठिकाणी भेटी दिल्या त्याच्यात त्यांना असं असं लक्षात आलं आणि याच्यामुळे बाबा या ठिकाणी हे घोषित करणं गरजेचं आहे असं त्यांना वाटलं असं मला वाटतं. आपण या ठिकाणी थोडस कमिटीने सांगतो ग्रस्त वन्यजीव अधिवास हे जी संकल्पना आहे त्याच्याबद्दल मी थोडक्यात एक दोन मिनिट पार्श्वभूमी सांगतो की जो वन हक्क कायदा 2006 साली आला होता त्याच्यामध्ये क्रिटिकल वाईल्ड लाईफ हॅबिटॅट याबद्दल नमूद केलेलं आहे. तर त्याच्यामध्ये काय म्हटलं होतं की ज्यावेळेस आपण वन हक्क दावे हे करतो त्यावेळेस शक्यता आहे की मानव व वन्यजीव संघर्ष होऊ शकतो, म्हणून जर तिथे काही स्पीसीज त्या दृष्टीने क्रिटिकल असतील किंवा जास्त धोकाग्रस्त असतील तर त्यांच्यासाठी काही इनव्हायलेंट एरिया ठेवावा. आणि झालं असं की तो इनव्हायलेंट एरियाचा जो इंग्लिश शब्द आहे तो मराठीमध्ये काय झाला, मानवरहित शब्द असं त्याचं मराठीमध्ये भाषांतर झालं. त्याच्यामुळे लोकांमध्ये थोडासा गैरसमज असा झाला की याचा अर्थ असा की आम्हाला जंगलातून बाहेर काढणार आहे का, नाही. आमची जमीन अधिग्रहित करणार आहे का, नाही. असं कोणताही प्रयोजन नाही. दुसरी गोष्ट की याच्यामध्ये हा विषय फक्त अभयारण्याशी संबंधित आहे, याच्यामध्ये बाहेरचं कोणतंही क्षेत्र आपण अधिग्रहण करणार नाही किंवा इथले कोणतंही क्षेत्र आपण ताब्यात घेणार नाहीये, लोकांना कुणालाही बाहेर काढणार नाही किंवा असं कोणतंही ज्या लोकांना हे गैरसमज गैरसोय होईल असं कोणतंही इथं करणार नाही. दुसरी गोष्ट याच्यामध्ये काय की शासनाने जेव्हा सुप्रीम कोर्टामध्ये कोणीतरी पीएल दाखल केली होती त्याच्यामध्ये असं म्हटलं होतं की क्रिटिकल वाईल्ड लाईफचे कोणतीच पुढे हे झालेलं नाहीये, त्यामुळे सुप्रीम कोर्टाने असं गाईडलाईन्स दिले की तुम्ही हे लोकांशी ओपन कन्सल्टेशन घेऊन एक्सपर्ट कमिटीच्या मार्फत हे लोकांशी चर्चा करा. एक्सपर्ट कमिटी लोकांशी सगळे जे काही प्रश्न आहे हे समजून घेतील, त्यावरती रिपोर्ट तयार करतील, त्याच्यानंतर तिथला जो अभयारण्य क्षेत्र किंवा नॅशनल पार्क क्षेत्र आहे तिथे स्पीसीज कोणती आहे, तिथलं जैवविविधता कशी आहे, लोकांचे हक्क कसे आहेत याबाबत सगळा अभ्यास करेल. आणि जर गरज असेल तर काही एरिया किंवा पूर्ण एरिया हे डिपेंड आहे की करायचं की नाही हे सगळं एक्सपर्ट कमिटीवरती डिपेंड आहे. हे आणि दुसरी गोष्ट सगळ्या समिती संघर्ष झिरो, कोणत्याही प्रकारचा मानव वन्यजीव संघर्ष इथं नाही आहे. दुसरी गोष्ट कोणत्याही प्रकारची अवैध वृक्षतोडी इथं नाही आहे, कोणत्याही प्रकारचं अतिक्रमण इथं नाही आहे. आणि गेल्या काही वर्षापासून जर आपण पाहशाल की इथली जैवविविधता किंवा घनता आहे जंगलाची ही वाढलेली आहे, बाकीच्या ठिकाणी जे बाहेरच्या ठिकाणी कमी झालेली परंतु इथं तसं नाहीये, इथं वाढलेली आहे. इथं जी स्पीसीज म्हणता जे अभयारण्य ज्या नावासाठी फेमस आहे शेकरू, शेकरूची संख्या सुद्धा गेल्या काही वर्षात खूप पटीने वाढलेली आहे. त्याच्यामुळे इथं मानव वन्यजीव संघर्ष म्हणा किंवा लोकांमुळे किंवा इतर काही फॅक्टरमुळे इथल्या जैवविविधतेवरती कोणताही प्रतिकूल परिणाम झालेला नाहीये. तर हे याच्यामध्ये हे लोकांचंच मोठं सहभाग आहे, त्याच्यामुळे सगळ्यांनी त्यांचं टाळ्या वाजवून हे बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या,
शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा। आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राइब तर कराच, पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका।